प्रेज लॉर्ड, हालेलुया. या मीटिंगचा उद्देश असा आहे की तुम्ही मी प्रत्येक जण एक अभिषिक्त आर्मी व्हावे, अभिषिक्त देवाचे सेवक व्हावे. आणि हे होण्यासाठी तुम्हाला कुठल्या व्यक्तीने नाही, पास्टराने नाही, कुठल्या तुमच्या परिवारातल्या लोकांनी नाही, आजूबाजूच्या लोकांनी नाही, तुम्हाला स्वतः देवाने निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्वतः परमेश्वराने तुमची निवड केलेली आहे, कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीने नाही. याच्यामध्ये कुणाचाही हात नाही आहे, कुणाचाही गुण कौशल्य किंवा कुणाचाही मदत नाही आहे. ह्याच्यामध्ये फक्त देवाचा हात आहे, जसं तुम्हाला दिसत आहे की तुम्हाला देवाने उचलून घेतलेलं आहे, देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. बघा, देव तुम्हाला उचलत आहे. एवढ्या लोकांच्या मधून परमेश्वराने तुमची निवड केलेली आहे. तर मुख्य वचन आपण वाचणार आहोत, त्यासाठी योहानचं पुस्तक सगळ्यांना माहिती आहे, वचन आपण वाचणार आहोत. कृपया तुमचं बायबल उघडा जिथं तुम्ही आहात तिथं, आणि हे वचन वाचा. योहानचं पुस्तक 15:16. योहानचं पुस्तक 15:16 वाचा कोणीतरी. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आहे व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. आमेन. प्रेज लॉर्ड, हालेलुया, थँक्यू. या ठिकाणी जसं देवाचं वचन सांगत आहे, तुम्ही मला निवडलेलं नाही, तर मी तुम्हाला निवडलं व नेमले आहे. हे फार महत्वाचा मुद्दा, महत्वाचा शब्द प्रभू आपल्याशी आज बोलत आहे. तुम्ही म्हणाल, कदाचित माझी निवड एखाद्या व्यक्तीकडून झालेली असेल, कदाचित तुम्हाला ज्या व्यक्तीने शुभवर्तमान सांगितलं तुम्हाला असं वाटत असेल की त्या व्यक्तीने मला निवडलेलं आहे. कदाचित तुम्ही अविश्वासू परिवारामध्ये जन्माला आला असेल तर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या आईवडिलांनी मला निवडलेलं आहे. नाही माझ्या प्रियांनो, हे अत्यंत अत्यंत चुकीचं आहे. एकदम करेक्ट आणि बरोबर जर काय असेल तर देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कोणी निवडलेलं आहे? एक अभिषिक्त सैनिक म्हणून, अभिषिक्त आर्मी म्हणून, न्यू लाईफ फेलोशिप गडिंगलस भागामध्ये परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे. परमेश्वराने तुमची निवड केलेली आहे, कुठल्याही व्यक्तीने नाही. आणि म्हणून हे तुम्हाला ठाम माहीत पाहिजे की मला निवडणारा माझा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. माझी निवड ही परमेश्वराकडून आहे. मला सिलेक्ट करणं, मला जे सिलेक्ट केलं आहे ते कोणी सिलेक्ट केलेलं आहे? परमेश्वराने. मी परमेश्वराची चॉईस आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरने मला निवडलेलं आहे. मग तुम्ही म्हणणार, हां परमेश्वरने मला निवडले कारण मी अगदी चांगले आहे, मी खूप असं आहे, मी तसं आहे, म्हणून कदाचित परमेश्वरने मला निवडलं असेल. मी खूप चांगलं आहे, मी खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या मी असं वागलेलं आहे, तसं वागले आहे, किंवा पूर्वी मी वागले असेल किंवा आता मी वागते, म्हणून परमेश्वरने माझी निवड केलेली आहे? नाही. वचन वाचणार आहोत. रोम करासपत्र 9:11 काय सांगतो पा. रोम करासपत्र 9:11 वाचा वचन. मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते, तेव्हा मी निवडी संबंधाने देवाचा जो संकल्प असतो, म्हणजे जो कर्मामुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्याच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा. अगदी सावकाश. प्रत्येक जण तुमच्या जवळ जो बायबल आहे बघा, तिथं वचन काय सांगतो, खूप महत्वाचं आहे. बघा, मुले अजून जन्मली नव्हती, मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते. मुले अजून जन्मली नव्हती, त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते, तेव्हा निवडी संबंधाने देवाचा जो संकल्प असतो, म्हणजे जो कर्मामुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्याच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इथं काय वचन सांगतं? अजून मुले जन्मली नव्हती, त्यांनी काही बरं वाईट केलं नव्हतं, त्यांनी कुठलंही कर्म केलं नव्हतं, कुठली चांगली गोष्ट वाईट गोष्ट केली नव्हती, अशा वेळेस परमेश्वराने, जो पाचारण करणारा देव आहे, त्याच्या इच्छेने तुमची माझी निवड केलेली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बघा, हे फार महत्वाचं वचन आहे, आणि वचन तुम्ही समजावून घ्या.
मी खूप चांगला आहे, मी काहीतरी चांगल्या गोष्टी केलेल्या आहे, मी बेस्ट आहे, नाही. अजून तुम्ही जन्मला नव्हता, तुम्ही कुठलंही बरं वाईट कृत्य केलेलं नव्हता, कुठल्याही गोष्टीविषयी तुम्हाला माहिती नव्हतं, समजत नव्हतं. अशा वेळेमध्ये पाचारण करणारा जो देव आहे, जो आमचा परमेश्वर आहे, त्याने तुमची आणि माझी त्याच्या इच्छेने निवड केलेली आहे. कुणाच्या इच्छेने? देवाच्या इच्छेने तुमची माझी निवड झालेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आहे की तुमची माझी निवड कुठल्याही व्यक्तीने केले नाही, इवन आमच्या आई वडिलांनी पण केलेले नाही आमची निवड. तुमची निवड, तुम्ही ज्या घरात जन्माला आलेला आहात, ज्या ठिकाणी आहात, तिथं तुम्ही राहणं, तिथं तुम्ही येणं, तिथं जन्माला येणं, ही सगळी निवड योजना परमेश्वराचीच आहे. आणि म्हणून जे परमेश्वर करतो ते चांगलं आहे. हालेलुया. त्याच्या इच्छेने तुमची माझी निवड झालेली आहे. अतिशय उत्तम देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. देवाचं वचन पण काय सांगतं, 1 करिंथ 1:27 की देवाने तुम्हाला निवडलेलं आहे की अशासाठी आम्ही मूर्ख असताना परमेश्वरने आमची निवड केलेली आहे. आपल्यामध्ये कुठले गुण कौशल्य, कुठल्याही गोष्टी, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी बघून देवाने तुमची माझी निवड केलेली नाहीये. अजून तुम्ही मी जन्मले नव्हतो त्यावेळेस परमेश्वराने तुमची माझी निवड केलेली आहे. अनॉइंटेड आर्मी ऑफ गॉड या ग्रुपमधील तुम्ही जे आहात त्यांची निवड परमेश्वराने तुमच्या जन्माच्या अगोदर केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हे तुम्ही इथं येणं, तुम्ही इथं राहणं, किंवा तुम्ही इथं या भागामध्ये येणं, त्या परिवारात जन्माला येणं, त्या मंडळीत येणं, हे तुमची चॉईस नाही आहे, तुमच्या आईवडिलांची चॉईस नाही आहे, तुम्ही निवडलेलं नाही आहे. तर ही सगळी निवड परमेश्वराने केलेली आहे. ज्या परिवारात तुम्ही आहात, ज्या भागामध्ये तुम्ही आहात, ज्या मंडळीत तुम्ही आहात, ज्या तरुणांच्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात, ज्या हाऊस ग्रुपमध्ये तुम्ही आहात, हाऊस चर्चमध्ये तुम्ही आहात, जिथं तुम्ही आहात तिथं परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे आणि बेस्ट निवडलेलं आहे. तुम्ही बेस्ट आहात. प्रेज द लॉर्ड. परत आपण ते बघूया, परत बघूया की जिथून देवाने तुम्हाला निवडलेलं आहे तिथं लोक दाखवलेले आहेत. बघा, ओके, बघा दिसते का इथं सगळ्यांना? दिसते? येस. हा, आता इथं आपलं लिमिटेड आहे, कारण आपण स्क्रीनवर बघत आहोत, त्यामुळे लिमिटेड लोक दिसत आहेत. लिमिटेड आहे, मला वाटतं काहीतरी 4, 5, 6, 7 जण दिसत आहेत. आणि सातव्यामधून मधला तुम्ही मधल्या व्यक्तीला उचलून घेतलेला आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही पहा, तिथं तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. तिथं तुम्ही आहात, प्रभूच्या हाताने उचललेले लोक तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला धन्यवाद असो, तुम्ही ते निवडलेले लोक आहोत. देवाने निवडलेले एवढ्या लोकांच्या मधून, एवढ्या भागामधून, एवढ्या ठिकाणामधून तुम्ही स्पेशल, स्पेशल निवडलेले लोक आहात. तुम्ही स्पेशल आहात. हालेलुया. बघा तिथं किती जबरदस्त आहे, प्रभू कसं उचलून घेत आहे, किती अद्भुत आहे. ते बघताना सुद्धा किती छान वाटत आहे. बघा की एवढ्या लोकांच्या मधून सिलेक्ट करून तू ना, तू 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 नाही, तू तू. हालेलुया. तू आहे? नाही तू नाही आहे. नाही तू आहे आशिष, तू आहेस. प्रभू तिथं काय म्हणत आहे? नाही वैष्णवी तू आहे, नाही वृषाली तू आहे, आकाश तू आहे, सचिन तू आहे, तुला मी निवडलेलं आहे, तू आहेस. तुमचं नाव घेऊन परमेश्वर तिथं तुम्हाला उचलत आहे. किती बेस्ट आहे बघा. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून मी तुम्हाला आज पुढे सांगणार आहे, ही आपल्याला माहीत पाहिजे, परमेश्वरने मला निवडलेलं आहे हे 100% आपल्याला माहीत पाहिजे. पण का निवडलेलं आहे हे जर आम्हाला माहीत नसेल, का निवडलं, फक्त जस्ट उचलून घेतलं, पण का उचलून घेतलं, का निवडलेलं आहे, का बाहेर काढलेलं आहे सैतानाच्या सत्तेतून, अंधकारा शक्तीतून, पापामधून, दलदलीच्या चिखलामधून, सगळ्या ह्या जगामधून देवाने तुमची निवड का केलेली आहे, का तुम्हालाच घेतलेलं आहे, का तुम्ही तुमच्या जीवनासाठी परमेश्वराने अद्भुत काम करून तुम्हाला बाहेर काढलेलं आहे, तुम्हाला का, कशासाठी, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे.
वचन आपण वाचणार आहोत आणि वचनात जाणार आहोत. का देवाने तुम्हाला निवडलेलं आहे बघा. इथं तुम्ही बघत आहात, तिथं उचलून घेत आहे, तिथं उचलून हात हात स्पर्श केलेला आहे देवाने. स्पर्श करून तो उचलत आहे, तो बघा दोन बोट आणि उचलत आहे. देवाचं वचन सांगतं की त्याच्या धार्मिक त्याच्या उजव्या हाताने तो आम्हाला सावरतो, तो आम्हाला उचलून घेतो. दलदलीच्या चिखलातून तो आम्हाला उचलतो, तो आम्हाला पकडतो, तो आम्हाला सावरतो, तो आम्हाला जवळ घेतो. म्हणजे असे बरेच वचन आहे. प्रभूंनी ते उचलून घेतलेलं आहे. आणि उचलून कुठे घेतला असेल, कशासाठी घेतलेला आहे, का घेतलेला आहे. वचन वाचा. गणनाचं पुस्तकामध्ये आपण जाऊया. गणनाचं पुस्तक 17 अध्याय. गणनाचं पुस्तक काढा सगळेजण. गणनाचं पुस्तक 17 अध्याय. ओके. गणनाचं पुस्तक 17 अध्याय आणि 4:5 वचन. पहिला मी तुम्हाला इथं समजावून सांगते. या ठिकाणी वाचते बघा वचन. मी परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांशी बोल आणि त्यांच्या पूर्वजाच्या घराण्याप्रमाणे त्याच्या सर्व सरदारांकडून प्रत्येकी 1 अशा 12 काट्या घे आणि प्रत्येक काठीवर त्याचे नाव लिही. लेव्याच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही, कारण इस्रायलच्या पूर्वजांच्या घराण्यातील प्रत्येक सरदाराची 1 काठी घे. परमेश्वर मोशेला सांगत आहे की तू काय कर, की प्रत्येक घराण्याची 1 काठी घे, अशा 12 काट्या घे आणि प्रत्येक घराण्याचं त्यावर नाव लिही. आणि मग ती काठी घेण्यात येते आणि त्या प्रत्येक काट्यांवर नाव लिहिण्यात येतं. तिसऱ्या वचनात काय सांगत आहे बघा. लेव्याच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही, कारण इस्रायलच्या पूर्वजांच्या घराण्यातील प्रत्येक सरदाराची 1-1 काठी घे. आणि दर्शन मंडपातील साक्षपटासमोर जेथे मी तुम्हाला दर्शन देत असतो तेथे त्या काट्या ठेव. 5 वचन. ज्या पुरुषाला मी निवडीन त्याच्या काठीला अंकुर फुटतील. इस्रायल लोक तुमच्या विरुद्ध कुरकुर करीत आहेत, ते त्यांचे कुरकुरणे मी अशा रीतीने बंद करेन. परमेश्वर सांगत आहे की ते काट्या घे आणि जिथं मी तुम्हाला दर्शन देतो त्या ठिकाणी तुम्ही ती काट्या ठेवा. आणि मग त्या सगळ्या काट्या तिथं ठेवण्यात आल्या आणि त्यामधून जी अहरोनाची काठी आहे, 8 वचन बघा. दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तो लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली आहे व तिला बदाम घेऊन येऊन ते पिकले आहेत असे त्याला दिसले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बघा या काय झालेल्या आहेत, या 12 काट्या परमेश्वर जिथं दर्शन देत होता त्या दर्शन देणार त्या ठिकाणामध्ये साक्षपटामध्ये त्या ठिकाणी तिथं त्या काट्या ठेवण्यात आलेल्या. आणि त्या काठ्यामधून जी अहरोनाची काठी आहे त्या अहरोनाच्या काठीला दुसऱ्या दिवशी एका रात्रामध्ये काय झालेलं आहे की अंकुर येऊन फुटलेले आहे, फुललेले आहे, बदाम येऊन पिकले पण आहेत. म्हणजे काय जबरदस्त प्रोसिजर झालेली बघा. ही जी प्रोसिजर आहे एका रात्रीत झालेले, एका रात्री झालेले हे काम आहे. कुठं ठेवण्यात आलेली ही काठी, ही जी काठी आहे ही काठी जिथं देवाची उपस्थिती आहे, जिथं देवाचं उतरण्याचं ठिकाण आहे, जिथं देव येऊन दर्शन देत होता, देव जिथं बोलत होता, देवाचं सानिध्य जिथं होतं, तिथं ही काठी ठेवण्यात आली. आणि त्या काठीला एका रात्रीमध्ये काय झालेलं आहे, अंकुर फुटून ती फुलली, बदाम येऊन पिकले. हे वाचताना सुद्धा किती अद्भुत वाटतं बघा. एका रात्रीत हे घडलेलं काम आहे, एका रात्रीत झालेलं आहे. कारण ही काठी कुठे आहे, देवाच्या सानिध्यामध्ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाने का तुम्हाला निवडली, ती काठी तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड, ती काठी तुम्ही आहात. आणि अशासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे की तुम्ही त्याच्या सानिध्यात राहून तुम्हाला फळं फुलं यावेत, तुम्ही वाढावेत, तुम्ही देवामध्ये ग्रोथ व्हावेत, देवाचा गौरव देवाची महिमा तुमच्याद्वारे प्रकट व्हावी. प्रेज लॉर्ड, हालेलुया. कारण जे देवाच्या सानिध्यात राहतात ते खूप आशीर्वादित होतात. म्हणून देवाचं वचन काय सांगतं,
स्तोत्रसहितामध्ये की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ राहिलेले ते हंगामी फळ देत, ते फुलत, ते टवटवीत असत, ते फ्रेश असत. देवाने का तुम्हाला मला निवडलेलं आहे? देवाने का तुमची निवड केलेली आहे? देवाने तुमची निवड अशासाठी केलेली आहे की तुम्ही कायम त्याच्या सानिध्यात राहावं, त्याच्या उपस्थितीत राहावं, त्याच्या सहभागीतेत राहावं आणि तुमच्या जीवनाला एक अभिषेक, एक सामर्थ्य, एक महिमा प्राप्त व्हावी. तुमचं जीवन फुललेलं, तुमचं जीवन ग्रोथ म्हणजे एकदम जबरदस्त टवटवीत फ्रेश असं तुमचं जीवन असा, यासाठी देवाने निवडलेले. बघा आज बरेच जे तरुण आहेत की ज्यावेळेस त्यांना भेटतो आम्ही, बोलतो किंवा ज्यावेळेस त्यांच्याबरोबर काही चर्चा करतो, तर खूप वेळेस आम्हाला त्यांच्यामध्ये निराशा दिसते. खूप ते खचलेले दिसतात, खूप ते डिस्टर्ब असतात, किंवा खूप जगातल्या लोकांच्यामध्ये किंवा जगातल्या गोष्टीमध्ये फसलेले, अडकलेले, निराश झालेले आणि एकदम निराशमय, पराजमय जीव, पराजित झालेलं जीवन ते जगतात. का? याचं कारण काय? याचं कारण काय? याचं कारण आहे की त्या लोकांचं जीवन देवाच्या उपस्थितीमध्ये नाहीये, देवाच्या सानिध्यामध्ये नाहीये, देवाच्या अभिषेकामध्ये नाहीये. ज्याचं जीवन, ज्याची काठी देवाच्या समक्षतेमध्ये असते, ज्याची काठी देवाच्या उपस्थितीत असते, ज्याची काठी देवासमोर असते, जो नेहमी देवासमोर बसतो, देवाच्या सानिध्यात बसतो, देवाच्या चरणी बसतो, तो मात्र सतत निरंतर अभिषेक टवटवीत सामर्थ्याने भरलेलं असं जीवन जगतो. किती लोकांना समजते तुम्हाला देवाने तुम्हाला का निवडलेलं आहे? निराशमय जगण्यासाठी देवान तुम्हाला निवडलेलं नाहीये, पराजित जगण्यासाठी देवान तुम्हाला निवडलेलं नाहीये. तुम्ही एक अशक्तपणामध्ये जीवन जगण्यासाठी देवान तुम्हाला निवडलेलं नाहीये. काय तुम्हाला नाव देण्यात आलेलं आहे? अनॉइंटेड आर्मी ऑफ गॉड. आर्मी, आर्मी कशी असते? सैनिक कशी असतात? एकदम बारीक, एकदम कमी वजनाचे, एकदम लुकडे सुकडे सैनिक भरती करून घेत नाही, जे दष्टपुष्ट आहेत, कारण त्यांची सगळी चाचणी होते, त्यांना पारखलं जातं, बघितलं जातं, त्यांच्या टेस्ट होतात, ते कसं पळत आहेत, त्यांची बॉडी कशी आहे, त्यांचं वजन किती आहे, सगळ्यात त्यांची टेस्टिंग होतात, चेकिंग होतात आणि त्यानंतर ते जर त्यामध्ये असतील, त्यांना पास करून त्यांना आर्मीमध्ये भरती करून घेतात. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परमेश्वर बघत आहे कुणी कसं कसं जीवन ठेवलेलं आहे, किती धष्टपुट तुम्ही आहात देवाच्या वचनाने, अभिषेकाने, प्रार्थनेने, सामर्थ्याने तुम्ही किती धष्टपुष्ट आहात. देवाने त्यासाठी तुम्हाला निवडलेलं आहे, अशक्त जीवन जगण्यासाठी नाही, निराशमय जीवन जगण्यासाठी नाही, पराजमय जीवन जगण्यासाठी नाही, सतत रडण्यासाठी नाही, सतत कुडत बसण्यासाठी देवाने तुमची निवड केलेली नाहीये. बघा तुम्ही स्पेशल आहात, एवढ्या लोकांच्यातून देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. कशासाठी? तुमच्या जीवनाला अंकुर येऊन ते फुलले पाहिजे, तुम्ही टवटवीत फ्रेश झालं पाहिजे आणि देवाच्या अभिषेकाने भरून 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 अग्नीने भरून एक विजयमय जीवन जगलं पाहिजे. यासाठी देवाने तुमची निवड केलेली आहे. मला तुमच्याशी आज बोलायचं आहे, देवाचा आत्मा तुमच्याशी आज बोलत आहे. तुम्ही जिथं कुठं आहात तुमचे कान उघडा, विचार उघडा, प्रभू आज तुमच्याशी बोलत आहे. ज्यावेळेस तुम्ही पराजमय जीवन जगताना देवाला खूप वाईट वाटतं, ज्यावेळेस तुम्ही निराशामध्ये जीवन जगता देवाला खूप वाईट वाटतं, ज्यावेळेस तुम्ही रडता देवाला खूप वाईट वाटतं, ज्यावेळेस तुम्ही हताश होऊन बसता देवाला खूप वाईट वाटतं. का माहिती? का माहिती? कारण देवाला हे बघून वाईट वाटतं की अरे मी यांना कशासाठी निवडले, हे कसं जीवन जगत आहे. देवाला खूप वाईट वाटतं. देवाने आपला हात देऊन, आपल्या वेळात वेळ काढून, आपलं सगळं समर्पण करून तुम्हाला निवडलेला आहे. स्वर्ग सोडून तो पृथ्वीवर आलेला आहे, त्याने स्वर्गाचा त्याग केला, एक मनुष्य म्हणून जगला. देवाने तुमची निवड केली,
देवाने तुम्हाला वाचवलं, देवाने तुम्हाला सहाय केलं अशासाठी की एक विजयशाली तुम्ही जीवन जगावं, तुम्ही विजयशाली जीवनामध्ये चालावं, तुम्ही देवाचे निवडलेले एक सैनिक, अनॉइंटेड सैनिक, अभिषिक्त सैनिक, सतत देवाच्या आत्म्याने भरून फ्रेश ताजतवानं अभिषिक्त जीवन जगावं यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. माझी आज तुमच्यासाठी प्रार्थना आहे, जर तुमच्यातले तरुण तरुणी आज यामध्ये जीवन जगत आहेत, निराशामध्ये जीवन जगत आहेत, हरलेलं जीवन जगत आहेत, पराजित जीवन जगत आहेत, थकलेले आहेत, थांबलेले आहेत, तर आज माझी तुमच्यासाठी प्रार्थना आहे, उठा. कारण देवाने तुम्हाला त्यासाठी निवडलेलं नाही आहे, देवाने तुम्हाला विजयी जीवन जगण्यासाठी निवडलेलं आहे. तुम्ही ऑनॅन्टिक आर्मी ऑफ गॉड आहात, देवाचे निवडलेले अभिषिक्त सैनिक आहात. तुम्हाला ते सगळं सामर्थ्य, सगळं अभिषेक परमेश्वरने दिलेलं आहे. आणि म्हणून उठा, उठा, सामर्थ्याने उठा, अभिषेकाने उठा, जागे व्हा, जागृत व्हा. सैतान तुमच्या जीवनात वारंवार काम करत आहे, तुम्हाला पाडवत आहे, निराश करत आहे, त्याला करू देऊ नका. कारण तुमची निवड देवाकडून आहे, त्याच्याकडून नाही आहे. तुमच्यावर देवाचा अधिकार आहे, त्याचा नाही आहे. त्याचं काम तुम्ही थांबवा येशूच्या नावामध्ये, आणि देवाच्या कामाला स्वीकारून, देवाच्या अभिषेकाला स्वीकारून पुढे चला. हालेलुया, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. परमेश्वर तुमच्याशी आज बोलत आहे, तरुणांनो उठा. या अशा प्रकारचे मीटिंग्स तुमच्यासाठी आहेत, तुम्ही आशीर्वादित होण्यासाठी आहे. वेगवेगळ्या देवानी प्लॅनिंग तुमच्यासाठी करून ठेवलेले आहे, खूप काही गोष्टी देवाने पुढे तुमच्यासाठी करून ठेवलेले आहे. पण तुम्ही तिथंच बसून आहात, निराशामध्ये बसून आहात, तर ते प्लॅनिंग कधी पूर्ण होणार नाही. तुम्ही उठा, त्या प्लॅनिंग पूर्ण होण्यासाठी उभे राहा. येस प्रभू, मी तयार आहे, कर माझ्या जीवनामध्ये तू अद्भुत काम, मी रेडी आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन, प्रेज लॉर्ड. पुढे आपण जाणार आहोत. परमेश्वरने पुढे तुम्हाला का निवडलेले, का निवडलेले, एकमेकाच्या उन्नतीसाठी, एकमेकाच्या उन्नतीसाठी. तुमच्या भावाच्या, बहिणीच्या, तुमच्या मंडळी जे तरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांच्या, आंटी अंकल यांच्या, एकमेकांच्या उन्नतीसाठी परमेश्वरने तुम्हाला निवडलेलं आहे. वचन वाचूया, एक पेत्र दुसरा अध्याय नऊ वचन, एक पेत्र दुसरा अध्याय नऊ वचन. एक पेत्र दुसरा अध्याय नऊ वचन वाचा. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजक गण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. आमेन. त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. आमेन. एकमेकाच्या उन्नतीसाठी देवाने तुम्हाला निवडलेला आहे. निवडलेला वंश, परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. तुम्ही जिथं आहात तिथं ज्यावेळेस तुम्ही वाचतात, स्वीकार करा, कबूल करा. निवडलेला वंश, राजकीय याजक गण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक तुम्ही आहात. अरे मलाही माहीतच नव्हतं, मलाही माहीतच नव्हतं, मी देवाचा आहे, मला माहीतच नव्हतं. येस, तुम्ही देवाचे आहे, तुम्ही पवित्र राष्ट्र आहात, देवाचे स्वतःचे लोक आहात, तुम्ही निवडलेला वंश आहे, राजकीय याजक गण आहे, तुम्ही आहात ते. तुम्ही तुमच्याशीच बोलत आहे, इकडे तिकडे बघू नका. तुम्ही जे तुम्ही जॉईंट आहात, तुम्ही आहात. प्रभू ते उचलताना काय म्हणत आहे माहिती आहे? ते तुम्हाला उचललेलं आहे आणि प्रभू म्हणत आहे, तू निवडलेला वंश, चल ये. राजकीय याजक गण, चल ये. तू पवित्र राष्ट्र, चल ये. तू माझे लोक आहे, म्हणजे तू माझा व्यक्ती आहेस, माझा मुलगा, माझी मुलगी, चल ये. प्रभू तुम्हाला बोलत आहे, परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे. हालेलुया. यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. कशासाठी तुम्हाला निवडलेलं आहे? पवित्र राष्ट्र, याजक गण का म्हटलेलं आहे देवाने? यासाठी की तुम्ही प्रकाशात चालावं, आणि प्रकाशातले जे गुण आहेत
प्रकाश कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. प्रकाश कोण आहे? देवाचं वचन काय सांगतं? येशू जगाचा प्रकाश आहे. येशू ख्रिस्त प्रकाश आहे. त्या प्रकाशातले, येशू ख्रिस्तातले गुण घेऊन तुम्ही लोकांच्या मध्ये एकमेकांच्या उन्नतीसाठी प्रसिद्ध करा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ते गुण घ्यावे, ते बाहेर काढावे आणि एकमेकांना त्यामधून उन्नती होण्यासाठी तुम्ही बोलावे. एकमेकाला उत्तेजनात्मक शब्द बोलावे. एकमेकाला उत्तेजन मिळेल अशा गोष्टी बोलून तुम्ही पुढे घेऊन जाणार आहे. तुमच्यामधले गुण बाहेर यावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने तुम्हाला निवडलेलं आहे एकमेकांच्या उन्नतीसाठी. बघा, या जगात परमेश्वरने आम्हाला ठेवलेलं आहे. तुम्ही ज्या मंडळीत आहात परमेश्वरने तुम्हाला ठेवलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, ज्या मंडळीत तुम्ही आहात ही तुमची चॉईस नाहीये. ज्या घरात तुम्ही आहात ती तुमची चॉईस नाहीये. तुम्ही सिलेक्ट केलेलं नाहीये तुमच्या आई वडिलांना. तुम्ही सिलेक्ट केलेलं नाहीये मंडळीला. तुम्ही सिलेक्ट केलेलं नाहीये तुमच्या पास्टरांना. तुम्ही सिलेक्ट केलेलं नाही ज्या मंडळीत तुम्ही आहात, तुमच्या भाऊ बहिणी जे काय मित्र जे काय आहे तुमच्या मंडळीत, त्या लोकांना तुम्ही नाही सिलेक्ट केलेलं. ते देवानी सिलेक्ट केलेलं आहे तुमच्यासाठी, अशासाठी की तुम्ही ख्रिस्ताचे गुण त्यांना दाखवावेत, त्यांना उत्तेजित करावेत. तुमच्यातला ख्रिस्ताचा स्वभाव त्यांना दिसावा. तुम्ही किती देवाचं वचन बोलत आहात, देवाच्या वचनाने जगत आहात हे इतरांना दिसावं. तुम्हाला बघून समोरचा व्यक्ती उत्तेजित उत्साहित व्हावं. काय जबरदस्त ही मुलगी आहे, काय जबरदस्त हा भाऊ आहे, बहीण आहे, काय जबरदस्त हिच्या जीवनाकडून मला उत्तेजन मिळत आहे, काय जबरदस्त हिच्या जीवनामध्ये गोष्टी आहेत. हे उत्तेजन तुमच्या जीवनातून इतरांना मिळायला पाहिजे. हे ख्रिस्ताचे गुण, त्या प्रकाशाचे गुण तुमच्यामधून इतरांना मिळण्यासाठी देवाने तुमची निवड केलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता, तुम्ही जाण्याच्या द्वारे, तुमच्या बोलण्याच्या द्वारे, तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे, तुमच्या हसण्याच्या द्वारे तिथलं वातावरण बदललं पाहिजे. तिथली परिस्थिती बदलली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल की 2019 ज्यावेळेस कोरोना चालू होता, आणि ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अंकलला, जोशवाला, अनुग्रहला कोरोना झाला होता. आणि आम्ही 100 बेडमध्ये ते तिघं पण ॲडमिट होते आणि सगळे पेशंट होते त्या ठिकाणी. आणि मी बघत होते की ते म्हणत होते पेशंट की आमचे नातेवाईक कोण आम्हाला भेटायला येत नाही हो. आणि मग मी आणि जॉयसन जायचे, डबा घेऊन जायचे, त्यांना द्यायचे. आणि मग आम्ही सगळ्यांशी बोलायचो, त्यांची विचारपूस करायचो. आणि मग काय झालं माहिती आहे, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही काय केली की तिथं आजऱ्याचे काही पेशंट होते आणि इकडं आम्ही आमचे होते आणि गडिंगलचे पण काय होते. आणि आम्ही म्हटलं की चला प्रार्थना करू. आणि तिथं मध्ये उभं राहून आम्ही आराधना केली. सगळे पहिला एकदम निराशामध्ये होते, खिन्नतेमध्ये होते, एकदम तिथलं वातावरण टाईट होतं, असं की मरणाचं वातावरण होतं. पण जशी आम्ही आराधना केली, त्यानंतर नवा करार आम्ही सगळ्यांना वाटला. तिथं नवा करारामधून एक वचन त्यांच्यासाठी ज्यावेळेस वाचलं, मला तुम्हाला सांगू द्या, तिथली सगळी परिस्थिती बदलली. तिथलं वातावरण चेंज झालं. हालेलुया. तिथं वातावरण बदललं. ते हसायला लागले, ते बोलायला लागले. त्यांनी मग आमच्याकडे पैसे दिले की आम्हाला बाहेरून हॉटेलमधून हे जेवण तुम्ही घेऊन या, मटण घेऊन या. मला काय सांगायचं याच्यामधून की आम्ही जाण्याने तुम्हाला एकमेकाला उत्तेजित करण्यासाठी देवाने निवडलेले. आणि जिथं तुम्ही जा, ज्यांच्याशी तुम्ही बोलाल, जिथं तुम्ही जॉब करता, जिथं तुम्ही शिक्षण घेता, ज्यांच्या सहभागीतेत तुम्ही राहता, तुमच्या द्वारे तिथली परिस्थिती बदलण्यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बघा, मोशेला देवाने निवडलेले का, कशासाठी, की त्या सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये जे 6 लाख लोक होते त्यांच्या जीवनामधली परिस्थिती बदलली जावी. ते देवाच्या राज्यामध्ये म्हणजे वचन दत्त भूमीमध्ये यावेत. बघा, येशू या ठिकाणी आला, पृथ्वीवर आला आणि शिष्यांशी ज्यावेळेस तो बोलायचा, शिक्षण द्यायचा, त्यांची जी मानसिक स्थिती, त्यांचे विचार, त्यांची परिस्थिती बदलली गेली. आज देवाने तुम्हाला का निवडलेले? तुम्ही बऱ्याच वेळेस आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये गुंतून बसता, स्वतःचाच विचार करता, मी असं आहे, तसं आहे, माझ्या जीवनात हे चालू आहे, ते चालू आहे. पण आजूबाजू बघा, किती लोकांना ख्रिस्ताची गरज आहे. तुमच्यामधून, तुमच्यामध्ये जे देवाने दिलेलं आहे, तुमच्यामध्ये जे सामर्थ्य, जे अभिषेक देवाने दिलेलं आहे, ते इतरांमध्ये देण्यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. तुम्ही ती आर्मी आहात देवाची, ती लीड करणारी आर्मी आहात.
लोकांना पुढे घेऊन जाणारी आर्मी आहात आणि म्हणून मला तुम्हाला आज उत्तेजन द्यायचं आहे. देवाने तुम्हाला निवडलेलं आहे, निवडून इतर लोकांना तो प्रकाश देण्यासाठी बाहेर ठेवलेला आहे. इतर लोकांना ख्रिस्ताचे गुण प्रसिद्ध करण्यासाठी तुम्हाला बाहेर ठेवलेलं आहे. जिथं तुम्ही राहता, तुम्ही शिक्षण घेत आहात, तुम्ही काम करत आहात, तुम्ही मंडळीत आहात, तुम्ही जिथं कुठं आहात तिथं तुमच्यामधून ख्रिस्त लोकांना दिसावा म्हणून देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. काळजी घ्या त्या गोष्टीकडे. मित्रांबरोबर बोलताना, मैत्रिणींबरोबर बोलताना हे बघा तुम्ही काय बोलत आहेत, तुम्ही किती मिठानं रुचकर बोलत आहात, तुम्ही काय गोष्टी बोलत आहात की ते निंदा करत आहे म्हणून तुम्ही पण करत आहात, ते शिवी देत आहे म्हणून तुम्ही पण देत आहात, ते काय बोलत आहे म्हणून त्या विरोधातल्या गोष्टी तुम्ही पण बोलत आहे. नाही, त्यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं नाहीये. तुम्हाला त्यांना उत्तेजन देण्यासाठी, तुम्हाला त्यांना उत्साहित करण्यासाठी, तुम्हाला त्यांना ख्रिस्ताची ओळख करून देण्यासाठी, तुम्हाला त्यांना प्रकाशाची ओळख करून देण्यासाठी देवाने निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. मला माहित नाही देव आज तुमच्याशी किती जणांशी भेट घेत आहे, पण माझा विश्वास आहे की जे तुम्ही ऐकत आहात परमेश्वर आज तुमच्या हृदयाला स्पर्श करत आहे, कारण तुम्ही अनॉइंटेड आर्मी ऑफ गॉड आहात, देवाची अभिषिक्त सैनिक आहात, देवाची अभिषिक्त सैनिक आहात. मी सगळ्यांसाठी बोलत आहे, प्रत्येक जण जेवढे आज जॉईंट आहेत, जेवढे तुम्ही जॉईंट आहात त्या सगळ्यांसाठी मला सांगायचं आहे, तुम्ही प्रत्येक जण देवाची अभिषिक्त सैनिका, देवाची अभिषिक्त सैनिका. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून समजावून घ्या का देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. तुम्ही तुमच्याच जीवनामध्ये, तुमच्या स्थितीमध्ये गुरफटून बसू नका. आज हे काळजीपूर्वक, लक्षपूर्वक बघा. तिसरं आणि लास्ट मी सांगणार आहे, मग प्रार्थना करणार आहे. थोडासा वेळ, एक 5 मिनिटं मला द्या. स्थिर होण्यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे, स्थिर होण्यासाठी. आणि हे मला वाटतं तुम्हाला चांगलं समजेल. स्थिर होण्यासाठी दुसरं पेत्र पहिला अध्याय दहा वचन. म्हणून बंधूंनो, तुम्हास झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही. आमेन. कधी होणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. खूप सुंदर वचन आहे. म्हणून बंधूंनो, तुम्हास झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. सचिनचं उदाहरण घेईल मी, कारण सचिनविषयी मला माहिती आहे. जो सचिन जाधव आहे कोवाडचा, तो पुण्यामध्ये जॉब करतो आणि तो इंजिनिअरिंग केलेला आहे आणि तो जॉब करत आहे. अजूनही तो परमनंट नाही. तो पहिला गोव्यामध्ये जॉब करत होता, आता गोव्यामधून तो पुण्यामध्ये जॉब करतो. ओके. गोव्यामध्ये तो परमनंट झाला नाही, त्यामुळे तो तिथला जॉब सोडून तो पुण्यामध्ये आला. पण जर तो पुण्यामध्ये परमनंट झाला तर तो स्थिर होईल, तो एक ठिकाणी स्थिर होतो. बघा, ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीमध्ये परमनंट, मराठीत काय शब्द येईल परमनंट, काय कोणाला शब्द आठवत आहे? परमनंट, कायमस्वरूपी म्हणजे स्थिर. आणि कोण बोल ते दाखवूया. आणि कोण सांगितलं शब्द काय परमनंट? दीर्घकाळासाठी म्हणजे कायम स्वरूपी. हा, तिथनं कधी हलणार नाही, कायम कंटिन्यू. आज सचिन तिथं परमनंट नाहीये म्हणून आता तो परत तो दुसऱ्या कंपनीचा विचार करू शकतो की नाही तिथून आता दुसरीकडे जाऊया. पण जर तो एकदा परमनंट झाला तर तो त्या ठिकाणी काय होईल? स्थिर होईल. आणि त्याचे मग बाकीचे जे गोष्टी आहेत ते सगळ्या चालू होतील. बघा, परमेश्वराची अशी इच्छा आहे, यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे की तुमची निवड दृढ व्हावी, तुम्ही परमनंट व्हावं, तुम्ही तुमच्या पाचारणामध्ये परमनंट व्हावं, कायमस्वरूपी अभिषिक्त म्हणून तुम्ही कायमस्वरूपी राहावं.
काल आज आणि युगानयुग तुम्ही देवाचे लेकर म्हणून कायमस्वरूपी राहावे. परमनंट कायमस्वरूपी देवाच्या अभिषेकाने भरलेले, देवाच्या सामर्थ्याने भरलेले. आणि म्हणून इथं वचन सांगतं की विशेष तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा, परमनंट होण्यासाठी प्रयत्न करा, दृढ स्थिर होण्यासाठी प्रयत्न करा. जास्त ते प्रयत्न करा की तुम्ही जे देवाने ज्या कार्यासाठी तुम्हाला निवडलेले आहे त्यामध्ये तुम्ही परमनंट व्हावं, फिक्स व्हावं, स्थिर व्हावं, दीर्घकाळ त्यामध्ये असावं, कायमस्वरूपी असावं. आणि म्हणून स्थिर होऊन, ज्यावेळेस तुम्ही स्थिर होणार आहे, ज्यावेळेस एखादा व्यक्ती किंवा एखादा परमनंट होतो त्यावेळेस त्याला ती पेमेंट चांगला मिळतो, चांगला पेमेंट वाढत वाढत पुढे जातो. तसं परमेश्वर आमच्या जीवनासाठी हेच बोलत आहे की तुम्हाला जी निवड केलेली आहे त्यामध्ये जर तुम्ही परमनंट झाला तर तुमची चांगली वाढ होते. तुम्ही प्रौढ 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 आणि प्रौढ होत जाता देवाच्या आत्म्यामध्ये, वचनामध्ये, ज्ञानामध्ये, अभिषेकामध्ये. तुम्ही प्रौढ 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 होत जाता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाने आम्हाला निवडलेलं आहे स्थिर होण्यासाठी, परमनंट होण्यासाठी. आणि म्हणून परमनंट व्हा. काल आहे, आज नाही, ह्या शुक्रवारी जॉईन झाला, पुढच्या शुक्रवारी जॉईन नाही झाला, असं अस्थिर नको. दर शनि शुक्रवारी जॉईंट व्हा, दर रविवारी प्रार्थनेमध्ये सहभागी व्हा, रोज प्रार्थना करा. परमनंट परमेश्वराच्या निवडीमध्ये चाला, परमनंट. एक दिवस चालला, चार दिवस नाही, असं करू नका. जर तसं असेल तर आम्हाला कोणी परमनंट करून घेणार नाही. एक दिवस कामाला गेला, चार दिवस सुट्टी मारली, तिथं परमनंट होत नाही. कंटिन्यू काम केलं, जे जबाबदारी दिलेले कंटिन्यू केलं, जे सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित केलं, चांगला बेस्ट परफॉर्मन्स दिला तर तिथं परमनंट करण्यात येतं. हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, बेस्ट माहिती आहे. तसं देवाच्या राज्यात पण आहे, जेवढं आम्ही चांगलं जबरदस्त देवामध्ये, वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये राहू तेवढं आम्ही त्याच्या राज्यामध्ये 100% परमनंट होऊ शकतो. आणि त्यामध्ये आमची इन्क्रीज म्हणजे वाढ वाढ आणि वाढ होऊन ऑनेंटिक आर्मी ऑफ गॉडमध्ये तुम्ही स्थिर होऊ शकता. स्थिर रहा, दर शुक्रवारी जॉईंट व्हा, ऑनेंटिक आर्मी ऑफ गॉड म्हणून दर शुक्रवारी स्थिरतेमध्ये चाला, नेहमी चाला, रोज चाला, प्रभूमध्ये चाला, आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया, प्रेज लॉर्ड, 100% परमनंट, प्रेज लॉर्ड. दिसते सगळ्यांना, स्वतःसाठी स्वीकारा, म्हणा मी 100 प्रभूमध्ये 100% परमनंट आहे. हालेलुया. आणि दर शुक्रवारी तुम्ही परमनंट असणार की दर शुक्रवारी तुम्ही जॉईंट आहात, दर शुक्रवारी तुम्ही सहभागी होतात, रोज तुम्ही प्रभू समोर परमनंट प्रार्थना करतात, रोज तुम्ही वचनामध्ये आहात, रोज देवाच्या अभिषेकामध्ये आहेत. ऑनलाईनटी आर्मी ऑफ गॉड यामध्ये मी 100% परमनंट आहे. किती लोक तुम्ही म्हणता ते थंब दाखवा किंवा आमेन म्हणा, येस म्हणा, मी आहे म्हणा. देवासमोर तुम्ही सांगत आहात, येस, ओके. प्रभूला धन्यवाद असो. माझा विश्वास आहे प्रभू आज तुमच्याशी बोललेला आहे, प्रभूंनी तुमची भेट घेतलेली आहे. परमेश्वर तुम्हाला खूप 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 आशीर्वादित करो. मी तुम्हा सर्वांसाठी यावेळेस प्रार्थना करेल. स्वर्गातील महान सर्वशक्तिमान परमेश्वर बाप्पा, मी तुझे आभार मानते, स्तुती आणि गौरव करते प्रभू. ख्रिस्त येशूच्या नावामध्ये आभार मानते आजच्या वचनासाठी की परमेश्वरा तू आम्हाला निवडलेले. देवप्पा आमची लायकी नसताना, आमची पात्रता नसताना प्रभू या सर्व लेकरांना, मला, आम्हा सर्वांना प्रभू तू निवडलेले, त्याबद्दल धन्यवाद देते. तुझी स्तुती करते परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा आज आम्ही ऐकलेलं आहे की तू आमची निवड केलेली आहे, म्हणून त्या निवडीमध्ये प्रभू आम्ही टिकून राहिलं पाहिजे. परमेश्वर देवप्पा की आम्ही हे जाणून घेतलं पाहिजे की तू आम्हाला कशासाठी निवडलेले. आणि आज आम्ही पाहिलेलं आहे देवा की तू आम्हाला कशासाठी निवडलेलं आहे परमेश्वरा. प्रभू तुझ्या सहभागीतेत राहण्यासाठी, एकमेकाला उत्तेजन उत्साहित करण्यासाठी आणि परमनंट कायमस्वरूपी तुझ्या निवडीमध्ये दृढ चालण्यासाठी प्रभू परमेश्वर तू आम्हाला निवडलेलं आहे. आणि या निवडीमध्ये आम्हा सर्वांना कायम कंटिन्यू राहण्यासाठी मदत कर देवा. मी आभार मानते, स्तुती करत आहे, धन्यवाद देते आजच्या वचनासाठी. माझ्या सर्व तरुण लेकरांसाठी येशूच्या नावात तुझं अभिषेक मी जाहीर करत आहे. ही पूर्ण ऑनेंटिक ऑफ गॉड ही जी आर्मी आहे प्रभू, या सर्व आर्मीला येशूच्या नावात मी आज आशीर्वादित करत आहे.
एक जबरदस्त अभिषिक्त अशी आर्मी इथून पुढे बनू देत आणि ह्यांच्याद्वारे डबल टिबल अधिक अधिक दुपटीने 10 पटीने 100 पटीने प्रभू अनेक तरुण तरुणी प्रभू एकत्रित येऊन जॉईंट होऊन प्रभू ही आर्मी वाढू देत परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी. धन्यवाद, स्तुती, महिमा तुला करते, आराधना देते, सर्वांना मी आशीर्वादित करते. धन्यवाद देऊन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रार्थना करते. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.